ज्या वेळेला आपण वुमन्स डे बद्दल बोलतो त्यावेळेला आपण खूप मोठ्या मोठ्या लोकांचे नावं घेतो, जसे झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आणि बरेच. प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपल्याला कोणी ना कोणीतरी एक लिडिंग लेडी असते की जी आपल्याला कायम इन्स्पायर करते आणि आपण त्यांना फॉलो करत असतो नेहमी. सो लाईक वाईज जर माझ्या बाबतीमध्ये बोलायला गेलं, बिकॉज आज मला त्यांनी बोलायला सांगितलं आहे माझ्या बाबतीमध्ये, तर माझ्या बाबतीमध्ये बोलायला झालं तर फर्स्ट ऑफ ऑल माझी जन्मदाती आई, जिने मला जन्म दिला आणि ह्या जगामध्ये आणलेला आहे, तर माझ्यासाठी ती खूपच जास्त एकतर इमोशनल आहे ते सगळं. पण अपार्ट फ्रॉम इमोशन्स, आईनी नुसतीच ती आई म्हणून नाही हे झालेली, तर आईनी प्रत्येक पदावरती मला दाखवून दिलेलं होतं की स्ट्रेंथ काय आहे, प्रत्येक वेळेला संकटांना सामोरं कसं जायचं, आपल्याला प्रत्येक पदावरती आपण कशा डीलिंग्स करायच्या आणि आपण प्रोफेशनली कसं राहायचं आणि प्लस आपण घर पण कसं सांभाळायचं. सो हे जे आहे हे आईनी, आपल्या प्रत्येकाच्याच आईनी हे रोल रादर पार पाडलेले आहेत. लाईक वाईज माझ्या आईनी पण मला, पण मला खूप जास्त मी आईकडनं इन्स्पायर झालेली आहे, कारण माझी आई त्यावेळेला आपल्याकडे एवढं मोटर्स हे म्हणा म्हणजे गाड्या म्हणा हे म्हणा नव्हतं, सायकलवरती 7-7, 8-8 किलोमीटर्स माझी आई मला टिफिन्स द्यायला यायची. आय एम अ रोप मलखांब प्लेअर, आय वॉज रादर. तर त्यावेळेला सगळं म्हणजे टायमिंग्स हे खूप मोठे मोठे हे होते आणि 7 किलोमीटर डबा द्यायला यायचं, परत 7 किलोमीटर जायचं, परत यायचं, स्वतःचं नोकरी करायची आणि मग परत जायचं घरी, मला घेऊन जायचं रादर डबल सीट. सो माझ्यासाठी ती खूपच जास्त ताकदवान लेडी आहे. सो शी इज द वन, जसं हे आहे तिच्याचकडनं जे काही आलं माझ्याकडे तर ते सगळं तिचंच आहे, माझं काही नाही आहे, मी फक्त फॉलो केलेलं आहे तिला. दुसरं म्हणजे मला हिरकणी. हिरकणीनी खूप जास्त लहानपणी आपण पुस्तकं जेव्हा वाचायचो तर तिने मला खूपच जास्त इन्स्पायर केलेलं आहे आणि ती त्यावेळेला इन्स्पायर झालेली होती, पण मला माहिती नाही मी तिच्यासारखं कधी करत गेले, माझं मला स्वतःलाच कळलं नाही. माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक असे वेगवेगळे टप्पे आले आणि त्या टप्प्यांमध्ये मी वेगवेगळ्या जात गेले, पण मला कळलंच नाही की मी कधी माझ्यामध्ये एवढी ताकद आली, ती शक्ती जी आपण नारी शक्ती म्हणतो, स्त्री शक्ती म्हणतो, तर ती कधी आली. आणि एक ते आईसाठी, आई जी म्हणतो की धाडशीने जी उभी राहते आणि ती पुढं जाते, तर प्रत्येक संकटांना जेव्हा समोर आपण जातो तर त्यावेळेला मला कोण इन्स्पायर करत होतं, तर हिरकणी इन्स्पायर करत होती, कारण हिरकणीची स्टोरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिने काय केलेलं आहे. समहाव खूप जास्त मी हे नाही करणार, त्याच्यावरती बोलणार नाही, पण तसंच काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये मी केलेलं आहे आणि तिथूनच मी इथपर्यंत आलेली आहे. सो माझ्यासाठी दुसरी लेडी जी आहे ती हिरकणी आहे. आणि तिसरी लेडी म्हणजे आपल्यामध्ये बसलेली आहे काकू आहेत. काकू मला नेहमी म्हणजे शी त्या माझ्या आदरस्थान आहेत, त्या माझ्या शक्ती आहेत, आधारस्तंभ आहेत माझ्या त्या. सो बेसिकली काकू ह्या माझ्या सगळं काही आहेत. मे बी तुम्हाला असं वाटेल की मी इथं काम करत होते वगैरे म्हणून मला असं काही आहे का, तर तसं काही नाही आहे. 10 वर्षांपूर्वी मी ह्या कंपनीमध्ये ज्या वेळेला आले होते त्यावेळेला माझी ओळख फक्त विवेक सरांबरोबर झालेली होती आणि ते पण अजून आधार कार्ड 10-12 वर्षांपूर्वी, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वगैरे. त्यावेळेला मी काकूंना बघायचे, शी वॉज अ व्हेरी स्ट्रिक्ट लेडी सिटिंग ओव्हर देअर, ऑलवेज मॉनिटरिंग एव्हरीथिंग, मॅनेजमेंट जबरदस्त. आणि मला नेहमी लेडीजच्या मॅनेजमेंट स्किल्स ज्यांच्या हाय आहेत त्या मला नेहमी इन्स्पायर करतात. पुरुष ऑफकोर्स त्यांना आपल्याकडे एक देवानी जे हे केलेलं आहे की पुरुषाला एक काम दिलं आहे आणि स्त्रीला एक काम दिलेलं आहे, तर ते तर आहेच आहे, पण आज स्त्री सगळ्यामध्ये पुढे जायला लागलेली आहे. तर सगळ्यात त्या एजमधनं त्या म्हणजे त्या एरामध्ये ज्या उभ्या राहिल्या आहेत आणि त्याच्यानंतर इथपर्यंत आलेल्या आहेत, तर त्या आहेत स्वतः आणि त्यांच्या मॅनेजमेंट स्किल्स जबरदस्त. मला त्यांना बघून नेहमी मोटिवेट होत गेले, मी इन्स्पायर होत गेले आणि जेव्हा पण मला असं वाटायचं की मी डाऊन फील करते तर मी विचार करायची की ह्यांनी कसं केलं आहे, त्यांनी कसं केलं असेल, काय केलं असेल. सो हे माझ्या मनामध्ये कायम ते कॅल्क्युलेशन्स चालायचे. भेटायचे मी विवेक सरांना, पण माझ्या डोक्यामध्ये चाललेलं असायच्या काकू पाठीमागे आणि त्या नेहमी माझ्याकडे बघायच्या, मी त्यांच्याकडे बघायची आणि मला असं वाटायचं की हे काहीतरी कनेक्शन आहे आणि होणार आहे. समहाव एक दिवस आम्ही बसलो, बोललो आणि आमचा विषय सगळा अध्यात्मापासून चालू झाला. अध्यात्मापासून जेव्हा चालू झाला, माझ्या घरामध्ये सगळे लोक आध्यात्मिक आहेत, सरांना माहितीच आहे,
मी स्वतः सुद्धा खूप आध्यात्मिक आहे, त्यामुळे मला त्यांच्याबरोबरची जी वेवलेंथ आहे ती थोडी जुळली. ऑफकोर्स त्यांचं वय जास्त आहे, माझं वय लहान आहे, पण मला त्यांना खूप भेटून असं छान वाटायचं, त्यामुळे मी ओपनली यायला लागले. आणि ती 10 वर्षांपासूनची ओळख इथपर्यंत आली. काकूंबरोबर मी काम मला करायचं ऑपॉर्च्युनिटी मिळाली, रादर ती ऑपॉर्च्युनिटी हेमंत सर आणि विवेक सरांनी दिली मला, आणि ते काम केलं. मी काम करत असताना अजूनच जास्त जवळीक वाढली. आणि त्याच्यानंतर मला असं झालं की मला काकूंना रोज भेटायचं, काकूंना रोज भेटायचं. ज्या वेळेला मी इकडनं गेले तर मला दुःख कंपनी सोडण्याचं कधीच नव्हतं, कधीच नव्हतं. कारण मला माझ्या आयुष्यामध्ये एक आहे, लव युअर वर्क, आणि ते मी कुठेही करेन. पण मला सगळ्यात जास्त दुःख होतं ते काकूंना सोडून जाण्याचं होतं. आणि त्याच्यानंतर मी हार्डली 8-10 दिवस मी रडले जर असेल ना, तर कुठल्या कारणाने रडले असेल तर काकू ह्याच एक कारण आहे. मी हे कोणावर रिव्हील नाही केलेलं आहे, पण काकू ह्या विषयामुळेच मी हे झालं की मला खूप त्रास झाला, की मला रोज त्यांना भेटता नाही येणार, मला रोज त्यांना बघता नाही येणार, म्हणून मला हे झालं. आणि मला ज्या वेळेला पण मी डाऊन फील करते त्यावेळेला मला असं वाटतं काकूंनी असं केलं असेल, त्यांनी त्यांना पण हे सामोरं जावं लागलं असेल का, त्यांनी पण हे केलं असेल का, मग कसं केलं असेल, मग मी तसं करायचे डोक्यामध्ये, तसंच तेच सगळे विचार आणायचे आणि मी तशीच पुढं जात गेले जात गेले. आणि अजूनही बऱ्याच मी त्यांना नेहमी म्हणते की काकू मला जिथे असं वाटतं की मी आता थकली आहे संपली आहे, तिथे मला असं वाटतं की काकू तुम्ही आहात आणि तिथनं पुढे मी चालू आहे. सो तिसरी लेडी जी माझ्या आयुष्यातली जी आहे तर काकू आहेत स्वतः, आणि मी त्यांना वारंवार भेटायला येते. सो बेसिकली ह्या 3 लेडीज आहेत ज्या मला इन्स्पायर करतात. अँड अगेन वन्स अगेन तुमच्या सगळ्यांमध्ये ती शक्ती आहे. फक्त आपल्या आपल्या स्किल्सला चॅनलाइज, आपल्या आपल्या शक्तीला ताकदीला आपण चॅनलाइज करायचं असतं. फक्त मी त्या मोमेंटला असं आलो, प्रत्येकाच्या आयुष्यामधनं डाऊनफॉल वेव्स असतात, वेव्समधनं खाली वर जावं लागत असतं. एक स्त्री म्हणल्यानंतर तिला पहिले मुलगी, मग त्याच्यानंतर तिचं स्वतःचं लग्न होतं, सो बायको होते, ती आई होते, सून होते, या सगळ्या फेजेसमधनं जायचं असतं. ह्या सगळ्या फेजेसमधनं जाताना तुम्हाला मेंटल खच्चीकरण होतं, तुम्हाला फिजिकल खच्चीकरण होतं, तुम्हाला बऱ्याच प्रकारचे खच्चीकरण होतं. पण त्याच्यावरती ओव्हरकम करून कसं भराय आपण उभं राहायचं हे आपल्यावरती आहे. आणि तुम्ही त्या मोमेंटला उभं राहिलात ना तर तुम्हाला कळतं की आपण स्वतःच आपली ताकद आहोत. सो तुम्ही सगळेजणं किंवा आपण सगळेजणं आपली ताकद आहोत. तुम्ही तसेच कोणाकोणाला जर फॉलो करत असाल तर त्यांच्याबद्दल जास्त वाचा आणि उभ्या राहा आणि अजून खूप मोठ्या व्हा सगळ्याजणं. थँक्यू सो मच. हॅपी न्यू ईयर.